नमस्कार, मी रेश्मा निफाडकर. मी डोंबिवलीला राहते. ॲक्च्युली माझी आई खूप आजारी होती, 10 वर्षापासून खूप आजारी होती. आणि तिने असंच टीव्हीवरती निरामयाबद्दल बघितलं. आणि मग ती म्हणायला लागली की आता माझे खूप उपचार चालू झाले, म्हणजे त्याने मी हैराण झाले. तर माझी आई म्हणाली मला हा उपचार करून बघायचाच आहे. तर मग मी म्हटलं चल आपण जाऊया. मग आम्ही दोघी दादरला गेलो. आणि मग ते आम्ही सगळं तिचा फॉर्म भरला पहिला. तर तिने 15 दिवसच घेतली ट्रीटमेंट. तर 15 दिवसात तिला खूप फरक पडायला लागला. मग ती मलाही म्हणायला लागली की मलाही डायबिटीसचा खूप आजार आहे. तर माझा पण 350 असा डायबिटीस असायचा नेहमी, तो पण खाली यायचा नाही. आणि कधी पण कुठे पण फंक्शनला गेलं की हे खायचं नाही ते खायचं नाही. मला भात खायला आवडतो, मासे खायला आवडतात, पण मला ह्या सगळ्या म्हणजे सगळ्या खाण्यावरच सगळी बंधनं आली. तर माझ्या आईला खूप बरं वाटलं. पहिलं मी गेले तेव्हा मला आधी त्यांच्या त्या ट्रीटमेंटवरती विश्वासच बसत नव्हता की हे असं काही करून काय होऊ शकतं का. पण तरीसुद्धा आई म्हणाली मला खूपच बरं वाटलं. तर मग मी विचार केला की मग घेऊयाच. आणि मग ती बोलली की घेतलंस तर तू मनापासून कर. तर मग मी खूप मनापासून केलं. आणि 15 दिवसात मलाही खूप फरक पडला. माझ्या नेहमी डायबिटीसमुळे पायाला सूज असायची, हाताला सूज असायची. तर मला खूप त्याच्यामुळे खूप बरं वाटलं. आणि आता माझा हळूहळू 350 वरून 200 वरती आला, 200 वरून 100 वरती पण आला. पण असं 130, 136, 140 असा असा नॉर्मल डायबिटीस असतो. ह्यामुळे मला निरामयाचे खूपच आभार मानायचे की त्यांनी खूप म्हणजे छान ट्रीटमेंट असून त्यांची काही औषधं न घेता सगळ्या आजारांवरती जो उपचार मिळतो त्यामुळे मला खूप बरं वाटलं. आणि यासाठी धन्यवाद. साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विनाऔषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार. आजच संपर्क साधा.